आणि यानंतरची बातमी पावसाच्या इशाऱ्याची. कोकण आणि मराठवाडा या पट्ट्यात आज आणि उद्या दोनही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त होतोय. तर पश्चिम महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचीही शक्यता व्यक्त होतीये. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट जारी झालाय. उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, झारखंड आणि मध्य प्रदेश या भागात गेल्या 1.5 महिन्यांपासून तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. या भागातनं महाराष्ट्राकडे उष्ण वारे वाहत आहेत, तर दक्षिणेकडनं महाराष्ट्राकडे दमट वारे वाहू लागलेत. या वाऱ्यांमुळे राज्यात पावसाची परिस्थिती निर्माण झाल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. मराठवाड्यात मात्र तापमानाचा पारा हा चढाच असेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.